राज्यात लोडशेडिंगचं प्रमाण हे दिवसाला दररोज वाढत चाललेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून याच सुद्धा राजकारण केलं जात आहे आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला रंगलेला आहे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सुद्धा पेटलाय अजून ग्रामविकास विभागाचा निधी आमच्याकडे आलेला नाही नऊ हजार कोटीचा निधी आहे राज्य शासनातले काही अधिकारी म्हणतात की या ठिकाणी जो ग्रामविकास विभागाचा आणि नगरविकास विभागाचा नऊ हजार कोटीचा निधी आहे त्याचं वा व्याज आणि विलंब आकार माफ करा जर राज्य शासनाला आम्ही माफ केलं तर मग ग्राहकांनी आमच्या सार सर्वसामान्यांनी असं काय बिघडवलं की त्यांचं माफ आम्ही करू शकत नाही त्यामुळं राज्य शासनाला मी विनंती केली केली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करून जो निधी त्यांच्याकडे थकीत आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा जानेवारी फरवरी मार्चमध्ये केंद्र सरकारनी यांना कोळसा उचलण्याकरता अनेकदा लेटर दिले रेल्वेनी लेटर दिले पण यांनी कोळसा उचलला नाही कोळसा कंपनीचे पैसे थकवले आणि राज्य सरकारने अठरा हजार कोटी रुपये या कंपनीला द्यायला पाहिजे ते न दिल्यामुळं यांना वीज खरेदी करण्याकरता प्रॉब्लेम आहे या कंपन्याकडे पैसा नसल्यामुळं आज वीज विकत घेता येत नाही म्हणून राज्य लोडशेडिंगकडे चाललं चाललाय हे खाता काँग्रेसकडे असल्यामुळं त्यांना पैसे येत नाही वीस हजार कोटी रुपये थकीत आहे आणि त्यामुळं आजच्या आज राज्य सरकारने या कंपन्यांना वीस हजार कोटी दिले पाहिजे आणि राज्य लोडशेडिंगच्या बाहेर काढलं पाहिजे केवळ पैसा नसल्यामुळं या कंपन्याकडं कॅश फ्लो नसल्यामुळं राज्य लोडशेडिंगकडे चालला आहे कोयला जो आहे कोळसा जो आहे कोळसा केंद्राकडनं मिळत नसल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला तरी असं वाटतं की केंद्राने या ठिकाणी आपल्याला कोळसा द्यावा केंद्रामध्ये जे मंत्री बसलेले आहेत त्या मंत्र्यांना माझे आव्हान आहे महाराष्ट्रातले की त्यांनी म मोदी साहेबांना या ठिकाणी या गोष्टीची ओळख करून द्यावी इकड़े कोळसा नाही आहे काल बी जे पीने मोर्चा काढला त्या खासदारांनी इथं बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जर ते बोंबलले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा जाहीर सत्कार झाला असता